काय भागत नाही. पण नाही मॅडम, टू मॅच, थँक्यू सो मच. आणि ही अंडी त्याच्यासोबत चकण्याला बॉईल आहेत. थँक्यू सो मच बकरा चषक. आणि जाऊया नेक्स्ट मॅच. अर्थातच लहू सर असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या चेंडूवर अगदी भव्य स्वागत केलंय उत्तुंग आलाय षटकार कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्या बॅट मधून एक विस्फोटक फटका पाहायला मिळाला. अगदी ज्या फलंदाजाने आजचं दुपारचं सत्र गाजवलं, वैयक्तिक अर्धशतक ज्यांच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये झळकवलं गेलंय कॅप्टन 26 बनपूर एक्सप्रेस साताऱ्याचा मलिंगा अतुल भालेकर पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. रवी बोरगे समोर आहेत. ही लढत अगदी उत्कंठा वर्धक होईल यात मात्र शंका नसेल, कारण दोन मातब्बर संघ, दोन सर्वोत्तम संघ पाटण तालुक्यातील. एका बाजूला सळवे इलेव्हन, सळवे त्यांच्या विरोधात बनपुरी इलेव्हन. बनपुरी बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑफ पुल, अगदी इट्स अ बुलेट स्ट्रोक, चेंडू जाईल काऊ कॉर्नर, सीमा पार. अतुल भालेकर ट्रेडमार्क फटका षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी या विस्फोटक अंदाजामध्ये आज अतुल भालेकर फलंदाजी करत आहेत. ज्या प्रकारे अतुल भालेकर यांच्या अगदी दोनाचे चार आज झालेत, त्यानंतर मात्र ही पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि लवकरच चारचे सहा होतील. साच्या मारण्याचा प्रयत्न आणि होय, चारशे सहा लवकरच होतील. अतुल भालेकर यांच्या बॅट मध्ये येतोय सलगचा तिसरा मोठा धमाका, कमालीचा फटका भालेकर यांच्या बॅट मधून षटकार. सलग तीन आले, थ्री इन अ रो. अतुल भालेकर आता मात्र आपल्या फलंदाजीने या बकरा चषक मध्ये वेगळेच रंग उधळत असताना अतुल भालेकर दुपारी 13 चेंडूमध्ये 52 धावांची विस्फोटक घनागती खेळी केली आहे. आणि आता मात्र या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अत्यंत महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या तीन चेंडूवर अगदी तीन षटकार ठोकत असताना संघाची धावसंख्या 18. चौथा मारण्याचा प्रयत्न पंच केलाय सनी चेंडूवर, वेगाने गेले, जेलची संधी असेल. सनी करत नाहीत कोणती चुकी. अतुल भालेकर बॅक टू द डगआउट. अतुल भालेकर काय फलंदाजी केली, अगदी चार चेंडू खेळलेत आणि त्यामधील तीन चेंडू त्यांनी बाहेर फेकलेत. अतुल भालेकर मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात, परंतु समोर रवी बोरगे आहेत. आणि अगदी नक्की आठवण आली की रवी बोरगे ज्या वेळेला मालिकावीराचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता, त्या स्पर्धेमध्ये त्यांनी अतुल भालेकर यांची बॅट युज केली होती, त्या देखील त्यांनी कबूल केलं होतं. आज मात्र अतुल भालेकर आपली बॅट देतील का रवी बोरगे यांना, ते देखील विरोधामध्ये असताना उप उपांत्यपूर्व फेरीची महत्वपूर्ण लढत. धक्का बसलाय पहिल्याच बनपुरी इलेव्हन बनपुरी संघाला. तद्वर अतुल भालेकर यांनी 18 धावा केल्या होत्या. क्रमांक तीन वर आले नवीन फलंदाज विवेक वरपे, म्हणजेच काय तर ज्युनियर अतुल भालेकर. विवेक वरपे पहिला चेंडू ऑन साइड ला अक्रॉस द बॅट ने खेळण्याचा प्रयत्न. अगदी रवी बोरगे यांनी चेंडूवर गती काढून घेतली आहे. डॉट बॉल पाच चेंडूंचा खेळ झालाय. मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 18-1 वन टू गो. बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. दुसऱ्या स्लिपला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सीमा रेषावर दोन क्षेत्ररक्षक. वन टू गो. जे प्रेक्षक अगदी झाडाखाली बसून सामना बघतायत, या मुख्य व्यासपीठाजवळ आपला लकी ड्रॉ मधील कुपन भरा, आपलं नाव लिहा, मोबाईल क्रमांक लिहा. भाग्यवान प्रेक्षकांना दोन कूलर अगदी दिले जातील. हाफ ऑली पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय कॅप्टन कुल चेंडूच्या दूरवर राहिलेत, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी पोहोचलेत फलंदाज बाद. घेऊया सन्मान. शिवा जाधव बॉस अध्यक्ष मी विनंती करेल, प्लीज या आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. तर येस कॅमेरामॅन अतिथी कक्षामध्ये आज आपण पाहिलं तर NMPL मध्ये नेहमी त्यांची टीम आपण खेळताना पाहतोय आणि प्रत्येक खेळाडूच्या मुखावरती त्यांचा आदरानं नाव असतं. आमचे टॉनी दादा अर्थातच टॉनी टायटन या टीमचे ओनर टॉनी दादा आज या स्पर्धेला उपस्थित राहिले. मी विनंती करेल दादा या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. तुम्ही आलात, खरंच खूप आनंद झाला दादा. NMPL आणि या खरं तर नवी मुंबई
ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबईचं क्रिकेट आणि या टॉनी दादा हे चांगलं नातं आहे, वेगळं नातं आहे दादा, आम्ही म्हणून आदरानं नाव घेतलं जातं टॉनी दादाचं नेहमी। आणि दिल खुलास व्यक्तीमध्ये म्हणजे टेन्शन असावं आणि टॉनी दादा सोबत थांबावं आणि टेन्शन दूर व्हावं असं व्यक्तिमत्व आहे। थँक यू सो मच दादा, तुम्ही नेहमी आमच्या सोबत असेच राहा। थँक यू सो मच, थँक यू। ओमीचा पहिला चेंडू बॅटची कडा लागले, यस इट इज आउट। गोल्डन डकचा शिकार ठरतील फलंदाज प्रदीप, बॅक टू द डगआउट। अगदी पहिल्या षटकामध्ये अतुल भालेकर यांची बॅट तळपली आहे आणि अतुल भालेकर बाद झाल्यानंतर मात्र सर्वे इलेव्हन सर्वे सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना वरचढ ठरतोय सर्वे इलेव्हन सर्वे 18-3। अगदी क्रिकेट मध्ये क्रिकेटचा खेळ रंग कसा बदलतो, जरी आज होळी असेल होळीचं दहन केलं जाईल, उद्या धुळीवंदन आहे रंग उधळले जातील, परंतु पहिल्या तीन चेंडू मध्ये धावा झालेल्या 18 बिनगडी बाद आणि त्यानंतर पहा 1.1 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या आहे धावफलकावर 18 आणि गडी बाद झाले 3। अगदी ज्या प्रकारे फलंदाजी केली अतुल भालेकर बाद झाल्यानंतर मात्र 3 गडी बाद केलेत सर्वे इलेव्हन सर्वे संघाने, पुनरागमन केलंय जशास तसं प्रत्युत्तर दिले अतुल भालेकर यांची फलंदाजीतला थोडस शिकावं लागेल प्रत्येक फलंदाजाला, तुम्हाला तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल। नवीन फलंदाज निर्धाव चेंडूचे होते सांगता बनपुरी इलेव्हन बनपुरी, अगदी गेम चेंजर टॅग घेऊन खेळतात आणि आज मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये गेम चेंजेस केलेत, दोन सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, महत्वपूर्ण सामना उपउपांत्यपूर्व फेरी। ओमीचा हा बॉल हाफ ऑली होता ऑन साइडला, अगदी हवेत खेळलाय सनी दूरवर राहतील, चेंडू पकडतील फील्ड करतील तद्वर एक धाव घेतली जाईल फलंदाज दीपक यांच्या माध्यमातून या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर 19-3। अगदी बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आज प्रत्येक मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहतोय, त्या सर्व मान्यवरांसह मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतोय। ओमी चांगले षटक हाताळले, अद्याप ओमी यांनी धावा खर्च केल्यात अवघ्या 1। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अवांतर चेंडू व्हाइट बॉल, या अवांतर धावेने धावसंख्या 1 पुढे जात असताना 20। त्यामधील अतुल भालेकर यांनी 18 धावा केल्यात, मित्र म्हणेन फलंदाज दीपक आणि सागर यांना जबाबदारी घ्यावी लागेल। दीपक फ्लिक केलाय चेंडू ऑन साइडला, अगदी स्क्वेअर लेग डीप लाता येणार चेंडू साईल, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स चौकार। अगदी आणि अतुल भालेकर म्हणजे कॅप्टन 26 त्या हॅट्रिक षटकारासाठी आज पैलवान समीर भाई दिघे साहेब देखील स्पर्धा ऑनलाईन पाहतात आपल्या सोबत जोडले युट्यूबचा, आणि पाटण तालुका म्हणजे बॉसचा पकराच्या ठिकाणी पैलवान साहेब बघणार नाही असं होणार नाही, आणि अतुल म्हणजे त्यांचा आवडता आयकॉन प्लेअर आणि अतुलसाठी त्यांनी हॅट्रिक षटकारासाठी जरूर कॅश 1000 रुपये पुकारलं, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच पैलवान साहेब। लॉफ्ट केलाय अगदी समोरच्या दिशेने चेंडू साईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी फलंदाज दीपक यांच्या बॅट मधून षटकार, या षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली 30। अगदी आर्वी डेव्हलपरचे सर्वे सर्वा पैलवान समीर दिघे साहेब आणि अतुल भालेकर यांचं वेगळं नातं आहे, पीटीपीएल मध्ये आर्वी इलेव्हन संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून अतुल भालेकर देखील खेळले होते आणि प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे असणार हे मोठं व्यक्तिमत्व पैलवान समीर दिघे साहेब, समोरच्या दिशेने चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न, सनी चेंडूवर जातील चेंडू फील्ड करतील तद्वर एक धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त केली साईल, 2 षटकांची होते सांगता 2 षटकाखे बनपुरी 11 बनपुरी 31-3। टॉप 4 मध्ये जाणारा चौथा संघ कोणता असेल
ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे, श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडे, युवा स्पोर्ट्स वांजोळे आणि चौथा संघ कोणता असेल याची देखील आतुरता असेल। परंतु प्रेक्षकांना आम्ही नक्कीच आवाहन करतोय, जे प्रेक्षक झाडाखाली अगदी सामना पाहतायत, तुमच्यासाठी सुवर्ण संधी असेल, तुम्हाला फक्त मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय, आपल्या नावाची चिठ्ठी मोबाईल क्रमांक लिहायचंय आणि दोन भाग्यवान प्रेक्षकांना आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून कूलर दिले जातील, ते देखील फ्री। चला प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल, चला या अगदी कूपन भरा। नवीन गोलंदाज अजित, अजित अजित आले आणि ज्या प्रकारे अजित ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट अगदी प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू जातोय, एक धाव या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली 32। अत्यंत महत्वपूर्ण सामना, उप उपांत्य पूर्व फेरीची लढत, बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल कोणता संघ होईल हीच ठरवणारी लढत आहे। अगदी दोन्ही संघ मोठी लढत देण्याचा प्रयत्न करतील। लॉफ केलाय चेंडू हवेत, डीप एस्ट्रा कव्हर तैनात आहे, अगदी लॉन्ग ऑफ वरून क्षेत्ररक्षण गेले, झेल सोडलाय, दोन धावा अगदी प्राप्त केल्या जातील। क्रिकेट मध्ये एक एक धाव महत्वपूर्ण असते आणि इथे तर मात्र दोन धावा दिल्यात। अगदी बकरा चषक 2024 मधील कालची लढत जर आठवली तर उदवणे विपक्ष बांबूशीवाडी हा सामना उदवणे संघाने एका धाव्याने जिंकला आणि त्यानंतर मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय, म्हणजेच काय तर एका धावेचं महत्व। झेल सोडल्यानंतर अक्रॉस द बॅटने फटका हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, अगदी या चेंडू खाली फलंदाज बाद। फलंदाज दादा अजित यांनी चांगली कामगिरी केली आहे या षटकामध्ये, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, धावची संधी असेल, कॉलिंग चुकले, यष्टी रक्षण रवी बोरगे चांगलं यष्टी रक्षण करत असताना फलंदाज धावपात। शेवटचा चेंडू चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपण पाहतोय, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे चेंडूकडे पाहतच राहील, निर्णायक क्षणाला शेवटच्या चेंडूवर आलाय हा उत्तुंग षटकार। फलंदाज सागर यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार, पहिल्या डावाची होते सांगता। तीन षटकामध्ये बनपुरी इलेव्हन बनपुरी 40 धावा धाव फलकावर नोंद केल्यात, 41 धावाचं लक्ष असेल टीम सर्वे इलेव्हन सर्वे 41 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स।
सावंतचं लक्ष उपउपांत्यपूर्व फेरीची लढत रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला अनिकेत दोन सलामीचे फलंदाज समोर सातारे सामलिंगा पाटण एक्सप्रेस अतुल भालेकर अगदी ज्या खेळाडूने सातारा जिल्हा असू द्या नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय आणि बनपुरी गावचं नाव मात्र संपूर्ण एनएमपीएल मध्ये देखील गाजवलं असा खेळाडू अगदी तन्वी इलेवन कोपरखेरणेतील खुल्या गटातील क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळलंय व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळत आलाय साताऱ्याचा मलिंगा अगदी साइड आर्म ऍक्शन ज्यांची आहे अतुल भालेकर सज्ज होतील समोर रवी बोरगे अगदी बेस्ट चॉइसेस बेस्ट ही लढत पाहायला मिळेल मॅच ऑन पहिला चेंडू पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला एकाती खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा व्हाइट बॉल अगदी पहिला चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू जास्त कट झालाय जे प्रेक्षक अगदी सामना पाहतायत विनंती असेल जर आपल्याला लकी ड्रॉ कूपन मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर या विनामूल्य आपलं नाव नोंदवा मोबाईल क्रमांक लिया आणि दोन भाग्यवान प्रेक्षकांना बकरा चषक 2024 च्या माध्यमातून अगदी एक कुल्हाड दिला जाईल परंतु तुम्हाला बक्षीस समारंभाच्या वेळेला हजर राहणं गरजेचं असेल लक्ष द्या हाफ वॉली बॅट ची कडा झेल ची संधी होती संधी गमावली आहे एसटी रक्षक अगदी एसट्यांच्या मागे उभे जरूर होते परंतु झेल सोडलाय प्रदीप दादा एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि आज मात्र रवी बोरगे यांना मिळालेलं जीवनदान हा कॅश होता की बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी मॅच होती याची देखील चर्चा केली जाईल रवी बोरगे यांना मिळालेलं जीवनदान कितपत कोणाच्या पत्त्यावर पडेल अतुल भालेकरचा वेगवान चेंडू इन कटर काय चेंडू कट झाला अगदी या चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला रवी बोरगे यांनी हलक्यात आणि खेळलाय सन्मान दिला जातोय अगदी मित्र म्हणेन अतुल भालेकर यांचे तुम्ही सहा चेंडू जर खेळल्यात सावधान देणे तर मात्र 12 चेंडूमध्ये सामना खुला होऊ शकतो तेच करावं लागेल परंतु अतुल भालेकर सहजासहजी देखील हे सहा चेंडू मात्र नक्कीच गडी बाद करण्याचा प्रयत्न असेल समोर अनिकेत 41 धावांचं लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये अकूट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न व्हाइट बॉल का मला साताऱ्याचा मलिंगा म्हटलं जातं त्यांची ऍक्शन पहा अगदी साइड आर्म ऍक्शन परंतु वेग चांगला आहे इन कटर टाकण्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज एनएमपीएल गाजवली आहे सातत्याने खेळत आलाय तन्वी इलेवन कोपरखैरणे नवी मुंबईतील क्रिकेट खेळत असताना आज मात्र आपल्या गावासाठी बनपुरी इलेवन बनपुरी संघासाठी खेळतोय हा खेळाडू साताऱ्याचा मलिंगा वेगवान चेंडू अगदी वेगाने आतमध्ये आला हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न अनिकेत त्यांना चेंडू समजला नाहीये अतिरिक्त दबाव दोन्ही फलंदाज अगदी स्पष्टपणे जाणवतोय दोघांच्या चेहऱ्यावर अगदी त्यांचे हावभाव स्पष्ट सांगतायत तुम्हाला दबाव झुगारून खेळ करावा लागेल कारण तुम्ही बकरा चषक मधील उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळताय जर उपांत्य फेरीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला या सामन्यामध्ये दबावाला झुगारून खेळ करावा लागेल धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 3 चेंडू अखेर 4 41 लक्ष पाचव्या चेंडूवर ऑन साइडला फटका हवेत खेळलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार फलंदाज आणि त्यांच्या बॅट मधून बकरा चषक षटकार अगदी अनिकेत त्यांनी या वेगाचं उत्तर शोधलं षटकार प्राप्त केले अनिकेत त्यांचं खातं उघडलं जात आहे संघाची धावसंख्या सर्वे इलेव्हन सर्वे दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 10 धावा वेगवान चेंडू षटकाराचं प्रत्युत्तर अगदी अकूट टप्प्याचा उसळता चेंडू टाकून दिलाय डॉट बॉल शेवटचा चेंडू आलाय निर्धाव वन टू गो अगदी पाच चेंडूवर ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे अतुल भालेकर यांनी षटकार आल्यानंतर मात्र सातत्याने वेगवान मारा केला जातोय आणि फलंदाजाला देखील प्रश्न विचारले जात आहेत अतुल भालेकर आणि वेग हे वेगळे समीकरण आहे कारण वेगासाठी जाणला जातो हा वेगवान गोलंदाज वेगावरती स्वार होत असताना अतुल भालेकर उसळता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा यावेळेला मात्र येतोय नो
नो चेंडू असेल म्हणजेच काय तर उडाडोळे पहा नीट पुढील चेंडू फ्री हिट आपण पाहताय बकरा चषक 2024 शेवटचा चेंडू सुवर्ण संधी असेल फलंदाज अनिकेत यांना धावसंख्या नेल्सन आकडा 11 फ्रीडचा चेंडू पंच केलाय अगदी या झेल घेतला तरी नुकसान नसेल एक धाव पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न नाही होणार शेवटचा चेंडूवर आली आहे एक धाव पहिल्या षटकाची होते सांगता पहिल्या षटकाखेर टीम सळवे 11 सळवे 12 सामना आता मात्र असेल 12 चेंडू 29 धावा धावसंख्या धावफलकावर 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज बारा चेंडू 29 समीकरण अगदी सामना दोन्ही बाजूच्या माध्यमातून दोन्ही संघाच्या दिशेने जातोय 12 चेंडू 29 धावा पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हातात असताना दीपक 11-29 हे समीकरण असेल आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला सामन्यामध्ये एकतर घेऊन येईल आणि तुम्हाला या सामन्यातून बाहेर घेऊन जाईल 11 चेंडू 29 धावा अकोटपदा चेंडू पंच केला झेलची संधी असेल बिडप आहे ती साइड वळतो अशा आत मध्ये पकडला जाईल झेल फलंदाज अनिकेत बाद कुमार अमर कदम कॅप्टन कुल किरण सरांच्या भाषेत सांगायचं गेलं तर घाऱ्या डोळ्याचा कुमार अमर कदम आलेत फलंदाजीसाठी 10 चेंडू 29 धावांचं समीकरण दीपक यांनी मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय अगदी अतुल भालेकर त्यांना कानमंत्र देत असताना कारण त्यांच्याकडे खुल्या गटातील क्रिकेटचा अनुभव आहे आता मात्र आज ही स्पर्धा गाजवली आहे वैयक्तिक अर्धशतक त्यांनी झळकावलं समोर कुमार अमर कदम कॅप्टन कुल आणि त्यांच्या साथीला रवी बोरगे अगदी आता मात्र पॅक घेऊन फलंदाजी करावी लागेल रंगबेरंगी होळीची स्पर्धा रंगांची उधळण उद्या जरूर केली जाईल परंतु आज तुम्हाला धावांची उधळण करायची आहे आणि उद्या देखील तुम्ही नक्कीच मिरिंडा फॅन्टाचा आस्वाद घ्या एन्जॉय करा आयुष्य एन्जॉय करायला पाहिजे प्रत्येक माणसाने गरजेचं नाही की शॉटम पुल चेंडू होईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार गुल येतोय अमर कदम यांच्या बॅट मधून एक सुंदर घाऱ्या डोळ्याचा षटकार कुमार अमर कदम अगदी या चांगल्या पवित्रामध्ये फलंदाजी करत असताना सकारात्मक पवित्राने पहिल्या चेंडूवर षटकार केसलाय संघाची धावसंख्या धावफलकावर 18 ऑन साइडला ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय घाऱ्या डोळ्याच्या अमर कदमच्या बॅट मधून हवाई सफर षटकार या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 24 8 चेंडू 17 धावा 8 चेंडू 17 समीकरण दोन षटकार आले आणि सरपंचांची स्माईल पहा अगदी गौतमी देखील प्रेमात पडेल अशी सरपंचांची स्माईल आणि दोन षटकार आल्यानंतर मात्र सरपंच आता मात्र झिंगझिंग झिंगाट होईल काही क्षणामध्ये आणि असे समर्थक पाहिजेत प्रत्येक संघाच्या पाठीमागे त्यावेळेला तुम्ही चांगली कामगिरी करू शकता धावसंख्या धावफलकावर 24-1 8 चेंडू 17 धावा वॉट अ मॅच दीपक यांनी गडी बाद केल्यानंतर मात्र अमर कदम
सलगचा तिसरा येईल का? सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला वळवलाय डीप स्क्वेअर लेग आहे सीमारेषा लगत विवेक वरपे अगदी एक धाव पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न झालाय चेंडू हाताला लागून अगदी बाजूला गेला आणि चित्याच्या चपळाईने दोन धावा प्राप्त केल्यात अगदी सरपंच यांच्या टायांचा आवाज देखील वाढलाय सात चेंडू पंद्रह धावांचं समीकरण या सामन्यामध्ये अगदी दीपक यांनी गडी बाद केल्यानंतर मात्र धावा खर्च केल्यात कॅप्टन कूल जरी त्यांचं नाव कॅप्टन कूल असेल परंतु बॅट मात्र त्यांची तापली आहे अगदी या फलंदाजी विस्फोटक केली आहे या डावामध्ये सात पंद्रह वन टू गो सात चेंडू पंद्रह ची गरज असताना ऑन साइडला वळवलाय चेंडू डीप प्लस स्क्वेअर लेग तैनात एक धाव पूर्ण केली जाईल या सिंगलने होते दुसऱ्या षटकाची सांगता दोन षटका अखेर सळवे इलेवन सळवे संघाची धाव संख्या धाव फलकावर सत्तावीस ला एक सहा चेंडू चौदा धावा सावली मध्ये जे बसले होते ते मात्र उभे राहिलेत प्रेक्षक सहा चेंडू चौदा धावा अंतिम षटक प्रदीप दादा आलेत अनुभव आहे त्यांच्याकडे देखील परंतु समोर जर पाहिलं तर कॅप्टन कूल आणि रवी बोरगे आहेत रवी बोरगे यांनी या सामन्यामध्ये अगदी बॅट त्यांची शांत आहे प्रवीण हरुकडे अंतिम षटकासाठी पहिला चेंडू चेंडू हवेत खेळला झेलची संधी असेल कॅप्टन 26 च्या चेंडूवर सहा गेल्यात परंतु अगदी क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय कुमार अमर कदम यांना मिळालेलं जीवनदान हा झेल होता की मॅच होती दोन झेल सोडले त्या डावामध्ये बनपुरी इलेवन बनपुरी क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच परंतु इथे दोन झेल सोडलेत पाच चेंडू तेरा धावा रवी बोरगे ऑन स्ट्राईक रवी बोरगेसाठी हा चेंडू शॉट ऑन पोल अगदी चेंडू होईल समोरच्या दिशेने गुल सहा धावांसाठी रवी बोरगे ब्रँडेड षटकार पुनरागमन करण्याची संधी निर्माण होईल का झेलची संधी असेल चेंडू हवेत अप्रतिम विलक्षण कडक झेल पकडलाय फलंदाज रवी बोरगे बाद की स्वतः मोठा फटका खेळतील हे देखील पाहिजे तीन चेंडू सात धावा प्रवीण हरुगडे दादा अगदी अनुभव आहे अनुभवाचा भांडार त्यांच्या मागे परंतु तुम्हाला अनुभव आता खेळामध्ये उतरवायचा आहे एका संघाला मात्र इथून परतीचा प्रवास करायचा आहे आणि एका संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश तीन चेंडू मध्ये सातची गरज असताना आडव्या बॅटने बॅट फिरवले डॉट बॉल मी उल्लेख केला होता की तुम्हाला स्ट्राइक वरती आणावं लागेल अमर कदम यांना परंतु स्वतः मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय दोन चेंडू सात धावा व्हॉट अ मॅच अगदी रोमहर्षक सामना आता मात्र प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की सामना कोण जिंकेल प्रवीण हरुगडे यांनी काय पुनरागमन केलंय षटकार एक आल्यानंतर देखील ज्या प्रकारची गोलंदाजी केलीय दोन चेंडू मध्ये सात धावा व्हॉट अ मॅच
चित्त थरारक लड़त मैदान आत मध्य अपन पहतो उप उपांत्य पूर्व फेरी सामना दोन सात दोन चेंडू सात की गरज ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न एक धाव प्राप्त होईल ती देखील 22 स्वरूपात आता सामना पूर्णपणे एका बाजूला झाला गेलाय एक चेंडू सहा धावा गरज होती का या फटक्यांची मी तर याआधी देखील उल्लेख केला की अजित यांना एक धाव काढून अमर कदम यांना स्ट्राइक द्यायची होती परंतु इथे चुकले काल देखील हेच आपण पाहिलं शहाबाज नदीमने नॉन स्ट्राइकला क्लास इन बॅटिंग करत होता स्वतः मोठा फटका खेळला मॅच देखील गेली हे चित्र एक चेंडू सहा धावा काय सामना रंगला अगदी विजयी षटकार येईल का विजयी षटकार मारण्याचा प्रयत्न आता चेंडू हवेत खेळला चेंडू जाईल डीप लॉन्ग ऑफ सीमा पार चार धावा प्राप्त होतील आणि सामना जिंकलाय टीम बनपुरी 11 बनपुरी संघाने वॉर्ड मॅच काय अप्रतिम दर्जेदार सामना पाहायला मिळाला अफलातून सामना वेल प्लेड टीम बनपुरी 11 बनपुरी प्रवीण हारुगडे काय गोलंदाजी केली आहे अगदी एक षटकार आल्यानंतर मात्र सामना खुला झाला होता परंतु स्वतःच्या नशिबाचे दरवाजे स्वतः बंद केलेत सर्वे 11 सर्वे सरपंच देखील नाराज आहेत आणि का नाराज नसावं